जालना मतदारसंघातील उमेदवार प्रभाकरजी बखले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे. सगळे बाजू तिथं छूछू करत बसले, बाजूलो बसा, खाली खाली बसा. ही निवडणूक एका अर्थाने ही निवडणूक अत्यंत महत्वाचं आहे हे आपण लक्षात घ्या. मोदी म्हणतोय आम्ही 405, मोदींना माझा सवाल आहे तुमचा असा जर 405 असाल मग दिवसाला 5 सभा कशाला करते? तुम्ही असा सल्ला दिला आम्हाला की तुम्ही आता प्रचार करू नका, 2029 ला तयारीला लागा. तुमच्या असणार सगळं हेलिकॉप्टर हवेमध्ये फिरते का मित्र? मोदी 405 वगैरे नाही, मोदी 200 आतमध्ये आहे एवढं लक्षात घ्या. त्यांनी तशी एमएची स्वतःची डिग्री दाखवली का? तशाच पद्धतीने हा त्याचा एक जुमला आहे की 405 मी लोकांना असं म्हटलं अरे झाले 405 याचे, पण खऱ्या अर्थाने मोदी 205 सुद्धा करत नाही अशी असतात परिस्थिती आहे. आणि म्हणून दर दुसऱ्या दिवशी मोदी नाही तर अमित शहा मुंबईमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये. आणि जिथे तुम्ही म्हणाला होतात की आम्ही असं 48 जागा जिंकू तिथे आता दर दिवसाला तुम्हाला यावं लागते. मोदीची हवा संपली आहे म्हणून आपण असं आता भाषा बदल की बाबासाहेब आले तरी संविधान बदलू शकणार. ए राजा खाली बस, तू कुठल्या पेपरचा रिपोर्टर आहे? नाही नाही यार बस. आणि म्हणून आता मोदी असे म्हणायला लागले बाबासाहेब आले तरी घटना बदलू शकणार नाही. अरे नालायका बाबासाहेब येणार नाही हे मी सांगतो ना नातू म्हणून. December 56 ला बाबासाहेब निघून गेले आपल्यातून, त्यांचं कालकर्तीत झालं. मोदी तुझ्या घरातला असावा, तुझा आजार तरी परत आलाय का एवढं मला सांग. तुझ्या घरातला आजार आला नाही तर माझा आजार सुद्धा येणार नाही हे सत्य आहे. आता सामान्य माणसं ज्यावेळी शपथ घेताना काय म्हणतात? समोरचे तुझ्या आईची शपथ, तुझ्या बापाची शपथ किंवा माझ्या लेकराची शपथ, पण तू माझी शपथ घेऊन तो कधीच म्हणत नाही. कारण मेला तू माझी, मेला तर आई म्हणेल पोरग म्हणेल तसं मोदीच आहे. मोदीचंही तसंच आहे. तू कोणाला म्हणतोय? बाबासाहेबांना म्हणतोय, घरून म्हणतोय की बाबासाहेब आले तरी घटना बदल. अरे बाबासाहेब येणार नाही तर घटना बदलणार कुठून? प्रश्न आहे की तू बदलणार आहेस की नाही हे पहिल्यांदा सांग. जनता ही विचारते की उद्या नरेंद्र मोदी पंतप्रधान झाला तर घटना बदलणार नाही की ती सांग, ते सांगत नाहीये. तर आपण जे करत असतो तुझ्या आईची शपथ, तुझ्या बापाची शपथ, तुझ्या पोराची शपथ, मी मेला तर त्याचा पोरग मेलं, त्याची आई मेली, त्याची बाप मेलं, मी आपला जिवंतच राहील.
तसं मोदीचं असल्यामुळे हे शक्तीचं नाटक आहे. मोदी हा घटना बदलणार हे आपण असताना लक्षात घ्या. हे जसं आपण म्हणतोय तसं या देशाच्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन, तिचे असावे यजमान आहेत, त्यांचं नाव आहे परकल्ला प्रभाकरन म्हणून. एक 10-12 दिवसापूर्वीची असतं युट्यूबवरची त्यांची मुलाखत आहे. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की 2024 जर मोदी पुन्हा आला तर घटना बदलल्याशिवाय राहणार नाही, ही त्याची मुलाखत आहे. बरं हा कोण आहे? ते या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, त्यांचे असणारे पती आहेत, त्यांचे असणारे पती आहेत. इंग्रजीमध्ये म्हण आहे हॉर्सेस माउथ, म्हणजे एखाद्या अधिकृत वक्त्याकडून ही बातमी आपल्याला मिळाली आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण बघत असाल की त्यांची मुलाखत आल्यानंतर गेल्या 10 दिवसांपासून मोदी हे म्हणत चाललेला आहे की आम्ही घटना बदलणार नाही, घटनाचा वर्षभर दिवस करू, अमुक करू, तमुक करू, असं चाललेलं आहे. हा त्याच्या भुलतापा आहे आणि त्याचं भुलभुलही आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून मी इथल्या असणाऱ्या जालना हे RSS संघाचं असणारं एक मोठं कार्यशाळा आहे याची मला जाणीव आहे, ही एक मोठं कार्यशाळा आहे. मी असणारा ह्या संघवाल्यांना विचारतो की तुम्ही सत्ता घेतलीत कशाला पहिल्यांदा खुलासा करा. जोपर्यंत ह्या देशाला हिंदू राष्ट्र करत होतो त्याच्यावरती वाद विवाद चालत राहील, हे बरोबर आहे. तुम्ही म्हणणार आम्ही त्याला विरोध करणार की हा देश अगोदरच हिंदूंचा आहे, त्याच्यामुळे असणारा राष्ट्राला असणारा स्वाद राष्ट्राला असणारा हिंदू संबोधण्यात काही अर्थ नाही आहे, निरंतर काय असं आम्ही म्हणत राहू. पण तुम्ही राष्ट्र घेतलं कशाला? राज्य चालवायला घेतलंय की लुटायला घेतलेला? इंग्रजीमध्ये त्यांची एक म्हण होती की गव्हर्नन्स विथ डिफरन्स, म्हणजे राज्य एका वेगळ्या पद्धतीने आम्ही करू. आमच्या राज्य करण्याची पद्धत बदल वेगळी असेल एवढी लक्षात घ्या. 10 वर्षामध्ये आम्ही तुमची असणारी पद्धत बघितली, लुटारूशिवाय दुसरं काहीच तुमचं कॅरेक्टर नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय, पण हे आता पंतप्रधानाचं कार्यालय मानवतेचं कार्यालय झालेलं नाही, तर हे पंतप्रधानाचं कार्यालय वसुलीदाराचं कार्यालय झाले, हे आपण लक्षात घ्या. भाजीपाल्याच्या ठिकाणी एखादा दादा असतो, त्या दुकानदाराकडून वसुली करतो, दादागिरी करतो, तशा रीतीने असणारा पंतप्रधानाचं कार्यालय हे दादागिरीचं कार्यालय झालं, हे आपण लक्षात घ्या. हे दादागिरीचं कार्यालय झालंय. या देशामध्ये 2014 ते राज्यसभेचा प्रश्न येईपर्यंत प्रश्न विचारण्यात आला होता की 2014 पासून हा प्रश्न विचारेपर्यंत किती लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं याची माहिती द्या. प्रश्न काय होता की 2014 मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तर हा प्रश्न विचारेपर्यंत
किती लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं याची आकडेवारी घ्या. त्या आकडेवारी अनुसार सदनच्या सभागृहामध्ये ठेवलेल्या आकडेवारी अनुसार 2014 ते प्रश्न विचाराच्या कालावधीमध्ये 17 लाख की ज्यांची कमीत कमी स्थावर मालमत्ता 50 कोटीच्या आसपास आहे, 17 लाख कुटुंब की ज्यांची स्थावर मालमत्ता 50 कोटी आहे आणि त्यांचा धर्म हिंदू आहे, यांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आणि परदेशी गेले अशी परिस्थिती आहे. मी संघवाल्यांना विचारतो, तुम्ही दाखवताना दाखवलं की आम्ही मुसलमानाच्या विरोधात आहोत. एखाद्या मुसलमानाला पकडलं, बकऱ्यासारखं त्याला कापलं, त्याचा व्हिडिओ केला आणि लोकांना दाखवलं. आता आपल्याकडे असणारे फादर्स होते, त्यांच्या असणाऱ्या चर्चवरती हमला झाला, शाळेवरती हमला झाला, नॉनवरती हमला झाला आणि आम्ही असणाऱ्या ख्रिश्चनांच्या विरोधात आहोत म्हणून त्या ठिकाणी आपण दाखवलं, म्हणून आपण असणाऱ्या त्या ठिकाणी दाखवलं. पण प्रत्यक्षात यांचा विरोध कोणाला होता? प्रत्यक्षात यांचा विरोध कोणाला होता? तर प्रत्यक्षात यांचा विरोध या देशातल्या हिंदूंनाच होता हे त्या ठिकाणी दिसते. ही लोक नागरिकत्व सोडून का गेली? भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असेल त्यांनी उत्तर द्यावं. इथे असणारे खासदार आहेत, भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत, उमेदवार आहेत, त्यांनी असं उत्तर द्यावं की का सोडून गेले, तुमच्याच कालावधीमध्ये का सोडून गेले. 50 पासून 2014 पर्यंत फक्त 7000 लोक यांनी नागरिकत्व सोडला आणि तेही सोडणारे 60 वर्षाच्या पूर्वीचे होते. म्हणजे आई बाप मुलगा मुलगी असणारा लंडनला गेले, इंग्लंडला गेले, दुसरे गेले, आता आपलं म्हातारपण आहे, म्हातारपण आपल्या असणाऱ्या मुलाबाळांवरती घालावं म्हणून असणारं ते गेले. ही तर तरुण पिढी गेली, कुटुंबाच्या कुटुंब गेलं, 17 लाख कुटुंब गेले. एका कुटुंबामध्ये 5 माणसं आपण धरले तर हिशेब करा, 80 लाख लोक कंटाळून यांना सारा देश सोडून गेले. पुन्हा यांच्याकडे असताना तुम्ही सत्ता मागताय. संघवाल्यानो, तुम्हाला लाजा वाटत नाही का? पुन्हा मोदीसाठी मत मागताय? नाही तर याच स्टेजवरती येऊन सांगा की ही माहिती चुकीची आहे म्हणून. याच स्टेजवरती येऊन सांगा की माहिती चुकीची आहे. तुम्हाला राज्यसभेमध्ये या सरकारने दिलेलं उत्तर याची कॉपी मी तुम्हाला असायला पाठवतो. मित्रो, हे जे कुटुंब सोडून गेले त्याचं कारण आहे की हे वसुलीदाराचं सरकार आहे, आपण लक्षात घ्या. हे वसुलीदाराचं सरकार आहे. सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस स्टेट बँकेला सांगितलं की यांनी इलेक्ट्रोल बॉन्ड मार्फत कोणाकोणाकडून किती किती पैसे घेतले त्याची नावं सांगा, दुसऱ्या दिवशी आपण बघत असाल नावं आली, तिसऱ्या दिवशी अमित शाह इंटरव्ह्यू देतो आणि सांगतो की आम्ही असताना फार मोठ्या प्रमाणात करप्शनला थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. अरे सोडा, तुझ्याकडे जे आलेले पैसे जे आहेत ते काही चांगल्या मार्गाने आलेले नाहीत. ज्यांच्यावरती ईडीची चौकशी, ज्यांच्यावरती नोटीस आलेल्या आहेत, ज्यांच्यावरती केसेस दाखल झालेले आहेत आणि ज्यांना बेल पाहिजे अशाने तुमच्या असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीमध्ये पैसे टाकलेत अशी असणारी परिस्थिती आहे.
हे वसुलीदाराचं सरकार आहे हे आपण लक्षात घ्या. मला काँग्रेसवाल्यांचं आश्चर्य वाटते, याच भारतीय जनता पक्षाने राजीव गांधीचे असणारे बोफोर्सच्या निमित्ताने पूर्ण कपडे फाड केले आणि हा बोफोर्स मध्ये घुस खाकली म्हणून असणारा स्टॅम्प मारत होते. मला असं वाटलं की बीजेपीला संधी मिळाली, काँग्रेसवाल्यांना संधी मिळाली, हे आता वसपा काढतील, हे आता वसपा काढतील. कोविडच्या कालावधीमध्ये इथे असणारा रेमडेसिवीर नावाचं असणारं जे औषध होतं त्याचा ब्लॅक मार्केट झाला. आता कागदपत्र बाहेर पडतात आहे की WHO म्हणजे जगातलं आरोग्य संघटन जे आहे, जागतिक आरोग्य संघटन जे आहे, त्यांनी असणारं सांगितलं होतं की हे रेमडेसिवीर देऊ नका, कारण का याचे साईड परिणाम फार मोठ्या प्रमाणात होतील, फार मोठ्या प्रमाणात होतील, आणि म्हणून त्याने जगभर बॅन केलं. परंतु झायडो नावाची असणारी जी कंपनी आहे, झायडो नावाची असणारी जी कंपनी आहे, गुजरातची कंपनी आहे, या गुजरातच्या कंपनीने 18 कोटी हे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड खरीदले आणि भारतीय जनता पक्षाला दिला आणि लगेच बॅन असणारा ड्रग्स रेमडेसिवीर वापरू नये अशा रीतीने बॅन असणारा ड्रग्स याला भारतामध्ये विकण्याची परवानगी त्या ठिकाणी देण्यात आली होती. मला असं वाटलं होतं की सोनिया गांधी यांनी या देशातल्या नागरिकाला मौत दिली आणि म्हणून काँग्रेसवाले पुन्हा ते असणारा वापरतील अशी परिस्थिती आहे. पण दुर्दैवाने काँग्रेसवाले मोदीला आता मौत का सौदागर म्हणायला तयार नाहीत. काका राजीव गांधी असेल, राहुल गांधी असेल, सोनिया गांधी असेल, खरगे असतील, हे सगळेजण आता इन्क्वायरीमध्ये अडकलेले आहेत. आणि आपण जर मौत का सौदागर मोदीला म्हटलं तर तो आपल्याला आतमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही अशा भीतऱ्या भाऊबाई बरोबर राहू नका, हे आपण असताना लक्षात घ्या. काँग्रेस पूर्णपणे ब्यायलेली आहे. जिथे राजीव गांधी काँग्रेसचे असणारे नेते त्यांना असणारा सोन म्हणेपर्यंत असणारा गेले होते. संधी आली होती त्या असणारा मोदीला चोर सिद्ध करण्याची संधी आली, मोदीला चोरी करण्याची संधी आली होती, ती संधी सुद्धा सोडली. हे राफेल विमान मनमोहन म्हणत होत्या की 130 घेणं गरजेचं आहे, मोदीने फक्त 30-35 विमानं त्या ठिकाणी घेतली आणि उरलेली विमानं जे आहेत ते आपण या देशामध्ये निर्माण करू. काँग्रेसवाले हेच विचारायला तयार नाही, अरे बाबा फ्रान्सकडून आलेली विमानं आहेत तेवढी आहेत, या देशामध्ये निर्माण झालीत का याचा खुलासा करा मोदी. आणि ती जर या देशामध्ये निर्माण झाली नाही तर का झाली नाही, आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही असणारे एअरफोर्सला नवीन विमानं कुठली दिलीत हे तर सांगा. मित्रो एक नाही हजार प्रकरण आहेत मोदींचे की ज्याच्यामध्ये मोदीला असणारा दोषी ठरवता आला असत. याच राफेलच्या सौद्यामध्ये फ्रान्स सरकारने डॅसॉल्ट नावाची असणारी जी कंपनी आहे त्या कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांना 5 वर्षाची सजा दिली आणि त्याचं कारण आहे की या व्यवहारामध्ये हा व्यवहार पूर्ण व्हावा म्हणून त्यांनी घुस दिली, लाच दिली, पैसे दिले, त्यांनी पैसे दिले म्हणून त्याला 5 वर्षाची सजा दिली. आणि त्यांनी दिले म्हणजे भारतीयाला दिली, मोदीच्या सरकारला दिली. आणि काँग्रेसवाल्यांना एवढी तरी लाच ठेवा, त्या राजीव गांधीच्या निमित्ताने लाच ठेवा आणि विचारा मोदीला की बा हे पैसे आले कोणाकडे, ही घुस खाल्ली कोणी, एवढं तरी विचारा.
तेवढी तरी लाज ठेवा, त्या राजीव गांधीसाठी तरी विचारा. पण अजिबात विचारत नाही. आम्ही असलेल्या मुलींना विचारतो की तिथल्या दोन लोकांना 5 वर्ष सजा झाली घुस दिली म्हणून भारतीयामध्ये कोणाला ती घुस दिली याचा खुलासा करा, याचा खुलासा करा. इलेक्शनच्या अगोदर खुलासा करा. नाही केला तर आपण असा विश्वास ठेवला पाहिजे की मोदीच्या टीम बदल्याने कोणीतरी ही घुस खाल्ली अशी परिस्थिती. मित्र हे इथेच थांबले नाहीत, तर यांनी असणारा सैन्याबरोबर सुद्धा खेळायला सुरुवात केली. जुन्या काळच्या सैन्याच्या रचनेप्रमाणे एक सैनिक गेला तर 20 वर्ष तो सैन्यामध्ये 20 वर्ष राहतो. आणि म्हणून भारतीय आर्मीला म्हटलं जातं जगातली सगळ्यात स्ट्रॉंग आर्मी म्हणून म्हटलं जातं. आमचा नवा खेळ नवा वाद यांनी काय केलं की 18 वर्ष 20 वर्षाच्या सर्व्हिसच्या ऐवजी 4-4 वर्षाचं रिक्रुटमेंट केलं. 4 वर्षाचं रिक्रुटमेंट केलं. हा 18व्या वर्षी लागेल, 22व्या वर्षी रिटायर्ड होईल. त्या दरम्यान त्याचं लग्न झालं तर ठीक, नाही झालं तर हा बेरोजगार, कारण का पेन्शन नाही. आणि बेरोजगाराला कोणाची पोरगी देत नाही अशी परिस्थिती आहे. मग तिथूनही हा मेला आणि नोकरीतूनही मेला अशी परिस्थिती आहे. त्या माणसाचं नुकसान झालं पण देशाचं काय झालं? 4-4 वर्ष रिटायरमेंट होणार असेल, 4-4 वर्षामध्ये तो जर रिटायरमेंट होणार असेल तर इंडियन आर्मी गेली कुठे? एका बाजूला चायना आहे, दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे की ज्याच्या बरोबर सरहद्दीवरती युद्ध झालंय. तुमच्या सैन्य नसतात तर तुम्ही स्वतःला या ठिकाणी सुरक्षित कसं ठेवणार आहात? मित्रो देवळातल्या माणसाला तुम्ही उचलून कुठल्याही खुर्चीवरती बसवलं तर त्याची नजर कशावरती असते? देवळातल्या माणसाची नजर कशावरती असते? तिथे छोटी दक्षिणा, इथे मोठी दक्षिणा. आणि म्हणून आपण बघत असाल की हे सगळ्यात करप्ट सरकार आहे अशी असणारी परिस्थिती आहे. हे मी म्हणत नाही, सुप्रीम कोर्ट म्हणतंय. ते जे इलेक्ट्रोल बॉन्ड की ज्याच्यातून 12,000 कोटी कमवले, सुप्रीम कोर्टच म्हणतंय की हे वसुली म्हणजे एका प्रकारची दडपशाही अशी असणारी पद्धत आहे. धाड घालायची, नोटीस घालायचं, पोलीस पाठवायचं आणि नंतर सांगायचं किती देतोयस ते सांग. पंतप्रधानाचं कार्यालय वसुलीचं कार्य आपल्याला पाहिजे की पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय पाहिजे? काय पाहिजे आपल्याला? आणि मानवतेचं कार्यालय पाहिजे यासाठी की आपण सुरक्षित राहिलं पाहिजे. हे जे देवळातल्या माणसाला तुम्ही सत्तेवरती बसवलंय, त्यांनी या देशाची अर्थव्यवस्थाच पूर्णपणे बिघडून टाकली आहे. मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाला त्यावेळेस देशावरती कर्ज हे फक्त 100 रुपये होते. आता इलेक्शन होत आहे, मोदीने असणारं हे कर्ज 100 रुपये त्या ठिकाणी केले, म्हणजे आता देश चालवायला फक्त 16 रुपये शिल्लक आहे. आणि जागतिक बँक म्हणते की 2026 मध्ये देश चालवायला फक्त 4 रुपये राहतील, कारण का 100 रुपये 96 रुपीज जे आहेत ते कर्ज फेडायला जाईल अशी असणारी परिस्थिती. तुमच्या एखाद्याचा पगार 20,000 असेल
आणि 18,000 हप्त्यामध्ये जाणार असेल तर 2,000 घर चालू शकता का? जो घराचा नियम तो देशाचा नियम. हे छोट ते मोठं, हे छोट ते मोठं, 2,000 घर चालू शकणार नाही तर मग 4 रुपयामध्ये कुठं घर चालवणार? बाबासाहेब असे म्हणाले होते की राजकीय सार्वभौम जे आहे, राजकीय सार्वभौम यातला कणा काही असेल तर आर्थिक हा कणा आहे. आर्थिक हा कणा आहे आणि जोपर्यंत आर्थिकरित्याने आपण आपल्या पायावरती आहोत तोपर्यंत कोणासमोर झुकण्याचं कारण नाही. आता समजा आपल्याकडे 4 रुपये शिल्लक राहणार असेल तर कोणाकडे तरी हात पसरावा लागणार आणि कोणाकडे आपण हात पसरवला तर तो देणारा काय म्हणतो, तू ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती लिहून दे, म्हणतो की नाही म्हणतो? काका त्याला खात्री नसते की दिलेले पैसे परत येतील. मोदीने आपल्याला अशाच परिस्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे, अशाच परिस्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे की उद्याचा सावकार हा आपल्याला घाण ठेवेल अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मोदीने एक नवीन फंडा काढला. तू काय म्हणतोय की काळजी करू नका, मी पुन्हा देश सांभाळेल, काळजी करू नका. अरे बाबा तू सांभाळतील कसा? माझ्या शब्दात सांगायचं झालं, एखादा दारुडे असतो, नोकरी सुटली दारुड्याची, दारू तर दारू शिवाय त्याची भागत नाही. आणि मग दारूशिवाय भागत नाही, मग दारूसाठी पैसे तो कुठून आणतो? तो दारूसाठी पैसे कुठून आणतो? तुम्ही सगळे पिणारे आहात याची मला कल्पना आहे, पण वायसी पिणारे आहात, त्याच्यामुळे अत्तल दारूदार पिणारा जो आहे त्याची नोकरी गेली, पैसे नाहीत, मग दारू पिण्यासाठी तो काय करतो? मोदी आता तीच भाषा बोलायला लागलाय. त्या दारुड्याची वृत्ती आणि मोदीची वृत्ती याच्यामध्ये कुठलाही फरक नाही, हे आपण लक्षात घ्या. दारुड्या दारू प्यावी म्हणून घरातली भांडी विकायला निघालाय आणि मोदी ते चालवण्यासाठी पैसे पाहिजे म्हणून देशाची संपत्ती म्हणजे कारखाने जे आहेत ते कारखाने विकायला लागला, हे लक्षात घ्या. एक दिवशी कारखाना संपला तर मग काय तुमचं? पुन्हा गुलामी अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून ज्यांनी समृद्ध देशात गुलामीच्या खाईमध्ये आणून ठेवलेला आहे, यांच्यापासून आपण वाचलं पाहिजे, आणि ते वाचायचं असेल तर इथे मामाने सांगितलं, प्रभाकर बखले यांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसचा उमेदवार घ्या किंवा इथला सारा सेनेचा उमेदवार घ्या किंवा कुठल्याही मतदारसंघामधला काँग्रेसचा उमेदवार घ्या, NCP चा उमेदवार घ्या, हे नात्या गोत्यातलेच उमेदवार. त्याच्यामुळे सत्ता या हातात आली काय आणि सत्ता या हातात आली काय, शरीर एकच आहे, त्याच्यामुळे सत्ता घरातच आली अशी परिस्थिती आहे. सत्ता घरातच आली, मराठवाड्याचा दुष्काळ आहे, पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे. मी गेले 20-25 वर्ष ऐकतोय पण त्याच्यावरती तोडगाच निघत नाही अशी परिस्थिती आहे. आणि तो तोडगा निघत नाही याच कारण की सत्ता याच्याकडे असली पाहिजे किंवा सत्ता याच्याकडे असली पाहिजे
ती घरातच आहे. ती घरातच सत्ता. मग तुमचे प्रश्न बघण्याचं कारण काय? तुम्ही फक्त इलेक्शन आले की थप्पा मारा, त्याच्या पलीकडे तुमची लायकी नाही असं त्यांनी त्या ठिकाणी केले. इथल्या नेत्याला माझं आव्हान, तुम्हाला लोकशाही टिकवायची आहे की घराणेशाही टिकवायची? तुम्हाला लोकशाही टिकवायची असेल तर इथल्या राजकीय पक्षाला तुम्हाला धडा शिकवला पाहिजे हे लक्षात घ्या. जे राजकीय पक्षाच्या मार्फत कुटुंबशाही चालवतात आहेत आणि सत्ता एकाच कुटुंबाच्या हातामध्ये ठेवतात आहेत, त्याला पहिल्यांदा बंद करा. आणि बंद करायचं असेल तर आम्ही तुम्हाला मतदान देणार नाही ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. नुसती भूमिका घेऊन त्या ठिकाणी चालला. आज आम्हाला विचारत, अरे बाबा तुम्ही असं उमेदवार जाहीर करता त्याची जात जाहीर करताय. अरे म्हटलं तुझ्या पोटात का दुखते? सुपारी बिपारी घेऊन आलायस की काय? आज बघले प्रभाकर बघले जालन्याचे उमेदवार आहेत, धनगर समाज आहेत, औरंगाबादला असणारा अफसर खान आहे, मुस्लिम समाजाचे आहेत, त्याच्यानंतर परभणीमध्ये डक आहेत, गरीब मराठा समाजाचे आहेत, नांदेडमध्ये लिंग आहेत त्यांचे आहेत, बुलढाण्यामध्ये असणारा वसंत मगर आहेत, माळी समाजाचे आहेत. सत्ता ही जोपर्यंत सार्वत्रिक खेळत नाही, उमेदवारी ही जोपर्यंत सार्वत्रिक खेळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कार्यकर्ता उभा राहत नाही हे आपण लक्षात घ्या. आणि कार्यकर्त्याची निवडणूक झाली किंवा मतदान मिळवण्यासाठी मी लोकांची कामं केली पाहिजेत अशी परिस्थिती आहे. मित्रो, मराठवाड्याचा दुष्काळ सहजरित्याने घालवता येत, सहजरित्याने घालवता येत. तुम्ही सगळ्यांनी उकाईचं धरण ऐकलेलं आहे का? उकाई नावाचं धरण आहे असं ऐकलेलं आहे का? नाही. काका तुम्ही असणाऱ्या कुटुंबालाच मतदान देत आला, त्याच्यामुळे तुम्हाला जागरूक करण्याची काहीच गरज लागली नाही. उकाईच्या धरणामध्ये 110 TMC पाणी आहे, सुरतच्या तोंडावरती आहे. सुरत आणि समुद्र 10 किलोमीटरवर, 90 TMC पाणी हे समुद्रामध्ये जातं अशी असणारी परिस्थिती आहे. 90 TMC पाणी समुद्रामध्ये जात आपलं असणार औरंगाबादच धरण, याची हे किती TMC आहे? किती TMC आहे? 105 TMC आहे. म्हणजे जेवढं पाणी औरंगाबादच्या धरणामध्ये आहे तेवढंच पाणी समुद्रामध्ये वाया जात, तेवढंच पाणी समुद्रामध्ये वाया जात आहे. बॅकवॉटर जे आहे धरणाचं, बॅकवॉटर जे आहे ते धरणाचं बॅकवॉटर इथे वैजापूर मार्फत किंवा 40 गाव मार्फत गोदावरीमध्ये आलं तर या मराठवाड्याला किती टक्के पाणी मिळेल याचा हिशेब आपण त्या ठिकाणी करा. डबल पाणी मिळू शकतो. तुम्ही कार्यकर्त्याला निवडून द्याल तेव्हा ना. जेवढं घराणेशाहीला दोष आहे तेवढा मतदारालाही दोष आहे एवढं लक्षात घ्या. त्या ही घराणेशाही तुमच्या मतावरती पोचलेली आहे एवढं लक्षात घ्या. काका पाहिजे, मामा पाहिजे, मामा पाहिजे, काका पाहिजे, काका आला की मामा, मामा आला की काका. अरे त्याला सोडारा आणि कार्यकर्त्याला पकडा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. म्हणून मित्र, उद्याचा बदल आपल्याला पाहिजे असेल, एरियाचा विभागाचा असणारा विकास आपल्याला साधायचा असेल तर प्रभाकर बखले यांची निशाणी, प्रभाकर बखले यांची निशाणी, प्रभाकर बखले यांची निशाणी, प्रभाकर बखले यांची निशाणी
गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून कुटुंबशाही गाळून टाका हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.